ब्रेकनंतरची बातमी. धाराशिवमध्ये शरद पवार गटाच्या मनीषा राखुंड यांच्या घरावर हल्ला झालाय. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून घरावर हल्ल्याची माहिती मिळते. दत्ता तुपे नावाच्या व्यक्तीकडून राखुंड यांच्या घरावर हल्ला झाला. घराबाहेरील गाडी आणि इतर वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेला त्या व्यक्तीने दत्ता तुपे यांनी 3 मस्के आणि मनीषा मस्के ह्या लोकांनी माझ्या 2 फोर व्हीलर गाड्या 2 टू व्हीलर आणि फोडून माझ्या बहिणीच्या मुलीला काठीने मारलं, जावायला काठीने मारले आणि गळ्यातली सोन्याची चेन घेऊन गेलेला आहे. तर सर्व ती व्यक्ती जी आहे ती सर्व सरळ खंडणी मागत होती मला सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि यापूर्वी मी पोलिसांना अनेक अर्ज दिलेले आहेत, तर त्याच्यावर रीतसर कारवाई पोलीस करतील ही मला अपेक्षा आहे.